संपूर्ण देशभरामधून जी उद्या 1 जानेवारीचा दिवस जी कोरेगाव भीमा शौर्य दिनाचं जे प्रतीक आहे त्याला अभिवादन करण्यासाठी लाखो करोड आंबेडकर अनुयायी बहुजन समाजातील लोक या ठिकाणी जमा होतात। 2 दिवसांवर भीमा कोरेगावचा विजयस्तंभाचा अभिवादनाचा कार्यक्रम मानवंदनाचा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे ती स्तंभ उघडून टाका आणि पाडून टाका आणि अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रातल्या जे डिप्युटी सी एम यांचं नाव घेऊन त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं जे अजय सिंगार जो ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे एका संघटनेचं नाव घेऊन ती संघटना बी त्यांनी डिक्लेअर केलं की आमचा कोण नाही, परंतु अजय सिंगारसारखे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली भडकावून गेल्या 15 दिवसाखाली ज्या पद्धतीनं जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी महापुरुषाचा अपमान केला, त्यानंतरनं विजयस्तंभाबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य जेणेकरून महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बिघडण्याच्या दृष्टिकोनातून जे काही हालचाली चालू आहेत ह्या गोष्टीवर कुठंतरी चाप बसला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही सोलापूरमधले सर्व भीमसैनिक मिळून आम्ही सोलापूर शहरातले जे फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे PI श्री पाटील साहेब यांना आम्ही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर आज त्यांनी आमची फिर्याद आणि या ठिकाणी दाखल करून घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। ॲडव्होकेट विशाल मस्के या संदर्भातली संपूर्ण म्हणजे कुठल्या ॲक्टमध्ये जो कायद्यानुसार या ठिकाणी बसते आमचे वकीलसुद्धा आहेत संघ सर्व कार्यकर्त्याला घेऊन आम्ही या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा पद्धतीची जी वक्तव्य करणार आहेत वारंवार असे वक्तव्य करणारे लोकांची संख्या वाढत चाललेली आहे। गुन्हे दाखल झाले त्यांना म्हणजे शिक्षा झाली का नाही, त्यांना आतमध्ये बसल्यानं त्यांना म्हणजे अशा गोष्टीला कुठंतरी आळ बसेल, नाहीतर परत अजून एकदा असं बोलणं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं। परंतु आपल्या माध्यमातून सांगतो ज्या पद्धतीचं वक्तव्य होत असेल तशाच पद्धतीची भीमसैनिकांची सुद्धा तयारी आहे। भीमसैनिक कधी कुठल्या गोष्टीमध्ये मागं नसतात, हे पुढंच असतात। आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवणारे आम्ही भीमसैनिक आहे, त्यामुळं भीमसैनिकाचं ज्या पद्धतीनं तरुण मुलासमोर आणि युवक वर्गासमोर जसं आमच्यासमोर एक आंबेडकर समूहासमोर एक जे आदर्श आहे त्या आदर्श सर्व महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांनी समोर ठेवून या ठिकाणी भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून जेणेकरून सोलापूरमही बाबासाहेबांच्या हयातीमधलं एक सामाजिक आर्थिक आणि या ठिकाणी फार मोठे बाबासाहेब हयातीमध्ये असताना या सोलापूरला इतिहास आहे म्हणून या